नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी नॉलेजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो यामध्ये आपण काही पोलीस भरतीविषयी काही महत्त्वाचे क्वेश्चन बघणार आहे मित्रांनो जे मागील एक्झाममध्ये आलेले आहेत ते आपण यामध्ये बघूया मित्रांनो तर मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात तर मानवी शरीरात जवळपास सत्त्याण्णव हजार किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात एक व्यक्ती बहात्तर मित्रांनो हा एक मॅथमॅटिकल क्वेश्चन आहे आपण ते मॅथमॅटिकल क्वेश्चनमध्येच बघूया शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती यकृत ग्रंथी लाडोत्पाद ग्रंथी स्वादुपिंड आणि जठ तर मित्रांनो शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही एकृत ग्रंथी आहे सकाळी प्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणतेच जीवनसत्व तयार होते तर सकाळी सूर्यप्रकाशमध्ये त्वचेच्या खाली डी जीवनसत्व तयार होते मित्रांनो शंभर वॅट व दोनशे चाळीस होल दिव्याच्या विद्युत रोध डॅश डॅश असेल तर मित्रांनो शंभर वॅट व दोनशे चाळीस होल दिव्याच्या विद्युत रोध पाचशे शहात्तर ओहम असेल लहान मुलामध्ये राहळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर लहान मुलांमध्ये राहळेपणा हा रोग अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते मुकनायक जनता समता आणि संदेश तर खालील संदेश हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते बाकीचे मुकनायक जनता आणि समता हे तिन्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले होते नऊ दिन एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाल्या एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी जॅक्सनवर अनंत कोन्हेरे यांनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय होते तर गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण चौरी चौरा घटना ही होती करजन वायली याला गोळी घालून कोणी ठार केले तर कर्जन वायली याला गोळी घालून म मदनलाल धिंगरा यांनी ठार केले होते ठार मारले होते एकोणीसशे एकोणीसच्या मॉर्टफोर्ट कायद्यानुसार केंद्रीय कायदे मंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची संख्या अनुक्रमे किती ठरली होती तर एकोणीसशे एकोणीसच्या मॉर्टफोर्ट कायद्यानुसार केंद्रीय कायदे मंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची ही एकशे पंचेचाळीस व साठ एवढी ठरली होती लुकिंग बॅक हे hey, आत्मचरित्र कोणाचे आहे तर लुकिंग बॅक हे hey, आत्मचरित्र धोंडू केशव कर्वे यांचे आहे संवाद कौमोदी हे hey, वृत्तपत्र कोणी सुरू केले तर संवाद कौमोदी हे वृत्तपत्र राजा मनमन राममोन राय यांनी सुरू केले इसवी सन एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदे मंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता तर एकोणीस च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली तर मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली तर मुस्लिम लीगची स्थापना ही ढाका येथे झाली मित्रांनो स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली स्वामी योगानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना अठराशे सत्त्याण्णव साली वर्षी केली भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला तर भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ वीरा शिंदे यांनी लिहिला भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी औद्योगिक आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला तर एकोणीसशे सोळामध्ये औद्योगिक विकासाच्या औद्योगा विकासाच्या विचार करण्यासाठी औद्योगिक विकास हा एकोणीसशे सोळा या वर्षी स्थापन करण्यात आला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि थोडंसं चॅनल नवीन आहे तर नक्की शेअर करा मित्रांनो फ्रेंड्सना आणि सबस्क्राईब करायला सांगा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा मित्रांनो सर्वांनी त्यामुळे काय होईल मी जे व्हिडिओ बनवेल ते तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशन मार्गामध्ये सगळ्यांना मिळतील मित्रांनो तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तर तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्स फॉर वॉचिंग